8th standard च्या मुलावरती जलश्री झाले. मला मस्ती करायला आवडत होता, छोटा म्हणून मी मस्ती करायची, पण ह्याला त्या गोष्टीने जलस व्हायचं. आय डोंट नो वाय. आणि सतत तो मला कधीही न ओरडणारा माणूस, आणि माझं लक्ष असायचं तरी सुद्धा तो मला बोलायचा 15-20 लक्ष देतो. माझा असं तरी माझं लक्ष आहे. पागल पण मला आवडलं, म्हणजे थोडस असं कार्टून टाईप, थोडीशी चुलबुली आपण जे असं बोल तशी होती. मला ते थोडं अट्रॅक्टिव्ह वाटलं आणि आहे अजून पण आहे. मला रिअलाइज झालं की नाही काहीतरी आहे, काहीतरी स्पार्क आहे दोघांमध्ये. आणि नंतर मग आम्ही हळूहळू बोलायला स्टार्ट केलं. त्यानंतर माझा इंटरेस्ट वाढत गेला बोलण्यामध्ये, किंवा ती जशी रिस्पॉन्स करते की कोणती सिच्युएशनमध्ये कसं हँडल करायचं, तर ती एक गोष्टी मला आवडत गेल्या. आणि मेन असं आहे की एका मुलीला तिच्या वडिलांकडनं जो रिस्पेक्ट मिळतो ना लहानपणापासून अगदी मोठी होते, आणि तसाच मुलगा तिला हवा असतो लाईफ पार्टनर. आणि मला तोच एक स्पार्क याच्यामध्ये, यांनी त्याच्या आईसाठी केलेल्या गोष्टी, जेवढी मेहनत घेतली आईसाठी, तो मुलगा आईसाठी एवढ्या गोष्टी करू शकतो, तो वाईफसाठी इतकंच काही करू शकतो. ही एक खूप भारीवाली फिलिंग मला त्याच्यामध्ये दिसली. त्याचं नेचर कधी असं नाही की समोरच्याचं, म्हणजे स्वतः जर का राहत असेल तर समोरच्याचं डिसरिस्पेक्ट करून काही वाव असं नाही करत. तर समोरचा आपल्यापेक्षा मोठा आहे तर शांत बसेल, तर छोटा आहे आणि तो चिडतोय तर समजून सांगेल बाबा तुझं कसं आहे, तुझा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आणि माझा काय पॉईंट ऑफ व्ह्यू, मला थोडंसं समजून घेईल ह्या सगळ्या गोष्टी. ह्याच्यामध्ये स्वप्न चालून आले बघता बघता स्वप्न चालून आले बघता बघता माझे होऊन गेले हसता हसता रंगरंगीत झाले दिसता दिसता श्वास संगीत झाले जुळता जुळता चांदण्यात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो कमला आजही तू द्या तूच सावली या दिशा पैंजणांची सोबतीने तुझ्या स्वप्न चालून आले बघता बघता Oh, oh, oh.
सही उन्हें कोळी तुझा सांज ही सावळी चालू नाले बघता बघता स्वप्न चालू नाले बघता बघता माझे होऊन गेले हसता हसता रंग रंगीत झाले दिसता दिसता श्वास संगीत झाले जुळता जुळता चांदण्यात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो का